लॉकडावनात एके वटेन राज्यांची येणावळ बंद, दुसरे वटेन आरोग्य वेवस्था जाग्यार घालूंक वाडटो खर्च. केंद्रान राज्यांक दोट्टी थाकाय दिल्या. एके वटेन आरबीआय कडेन सल्ला मसलत करून नवे अर्थीक वर्साचे 50% रीण एप्रिलातूच घेवपाची मेकळीक, जाल्यार दुसरे वटेन 17,000 कोटींची हेल्थ पॅकेज. वखदां, यंत्रसामुग्री, हॉस्पिटल वेवस्था, सर्वेलन्स वेवस्था जाग्यार घालूंक वर्स 2024 मेरेन 3 हप्त्यांनी राज्यांक पैशे येतले. इन्फ्रास्ट्रक्चर को और मजबूत बनाने के लिए केंद्र सरकार ने आज 15,000 करोड़ रुपये का प्रावधान किया है. इससे कोरोना से जुड़ी टेस्टिंग फैसिलिटीज, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स, आइसोलेशन बेड्स, आईसीयू बेड्स, वेंटिलेटर्स और अन्य जरूरी साधनों की संख्या तेजी से बढ़ाई जाएगी. साथ ही मेडिकल और पैरामेडिकल मैन पावर की ट्रेनिंग का काम भी किया जाएगा. मैंने राज्य सरकारों से अनुरोध किया है कि इस समय सभी राज्यों की पहली प्राथमिकता सिर्फ और सिर्फ स्वास्थ्य सेवाएं ही होनी चाहिए, हेल्थ केयर ही प्राथमिकता होनी चाहिए. लॉकडाऊन आणि जमावबंदी आदेशाची दरेक राज्यात खर अंमलबजावणी जावंक जाय. लोकांक एकठांय करून कसलेच धर्मीक उत्सव विधी जावंक जायना. हो आदेश मोडटल्याचेर अरिश्ट वेवस्थापन आणि आयपीसी कायद्या खाला खर कारवाय करपाचे केंद्रीय घर सचिवाचे गोंय धरून सगळे मुख्य सचिवांक निर्देश. भारताची गरज भागवूनच उरिल्ल्यांक हाइड्रोक्सीक्लोरोक्विनाची गरजू देशांक निर्गत जाता म्हणून केंद्रान स्पष्ट केला. मंत्रालय ने आज फिर से राज्य सरकारों को पत्र लिखते हुए कहा है कि लॉकडाउन का एनफोर्समेंट सुचारू रूप से करें, विशेषकर आने वाले त्योहारों को ध्यान में रखते हुए. 9 अप्रैल को जो राज्य सरकारों से हमें जानकारी प्राप्त हुई है उसके अनुसार आज देश में 37,978 रिलीफ कैंप्स और शेल्टर्स द्वारा 14.3 लाख स्ट्रैंडेड माइग्रेंट वर्कर्स एवं अन्य ज़रूरतमंद लोगों को आश्रय प्रदान किया जाए. कल माननीय गृह मंत्री जी ने भारत पाकिस्तान और भारत बांग्लादेश सीमाओं की सुरक्षा की समीक्षा बॉर्डर सिक्योरिटी फोर्स के ऑफिशियल्स के साथ वीसी द्वारा की. उन्होंने आदेश दिया कि बॉर्डर पर सतर्कता और भी बढ़ा दी जाए, खासकर उन एरियाज में जहां फेंसिंग नहीं है. देशाची गरज भागवूनच SCQ पिल्ला विदेशात धाडटले. सेवरल कंट्रीज हॅव मेड रिक्वेस्ट फॉर दिस पर्टिक्युलर आयटम अँड टेकिंग इन टू व्ह्यू द डोमेस्टिक नेसेसिटीज अँड रिक्वायरमेंट्स, द डोमेस्टिक स्टॉक अवेलेबिलिटी अँड कीपिंग अ सफिशियंट बफर फॉर आवर ओन रिक्वायरमेंट. The decision was taken by the group of ministers to release some of the medicine, surplus medicine, to for export purposes. So this is again an ongoing process. The first batch of the first list of countries have been approved. के लिए हमने जो projection किया तो हमें करीब 1 करोड़ tablet की जरूरत होगी, जो आने वाले एक हफ्ते को अगर आप मिलाएं. और हमारे पास आज भी 3.28 करोड़ टैबलेट्स अवेलेबल हैं. यह मैं आप लोगों की दृष्टि में इसलिए लाना चाहता हूं कि जितनी हमारी प्रोजेक्टेड रिक्वायरमेंट है इस टाइम, उसके 3 गुना से ज़्यादा टैबलेट देश के पास आज डोमेस्टिक यूज़ के लिए अवेलेबल हैं. इसके साथ ही एडिशनल रिक्वायरमेंट अगर हम मंथ एंड तक प्रोजेक्ट करें तो उसमें करीब 1.6 करोड़ टैबलेट्स की अगर ज़रूरत होती है तो 3.28 करोड़ तो हमारे पास ऑलरेडी आज अवेलेबल हैं, जो कि हमारी मंथ एंड की रिक्वायरमेंट को भी पूरा करेगी. उसके अलावा भी 2 से 3 करोड़ एडिशनल सप्लाई का टाई अप करके देश के लेवल पर रखा गया है. यह मैं आप लोगों की दृष्टि में इसलिए लाना चाहता हूं कि किसी भी तरह का कोई कंफ्यूजन, कोई फील्ड में कोई डाउट ना हो. देश की जितनी रिक्वायरमेंट है उसके हिसाब से डोमेस्टिक प्रोडक्शन हैज बीन 100% इंश्योर्ड, नॉट इवन फॉर टूडे बट आने वाले समय के लिए भी यह प्रोडक्शन इंश्योर करके रख लिया गया है. इसके साथ ही प्राइवेट सेक्टर में भी इसकी अवेलेबिलिटी हो, क्योंकि फिजिशियन के प्रेस्क्रिप्शन पर यह दी जा सकती है, तो उसके लिए भी 2 करोड़ टैबलेट फील्ड स्थाई पर स्टेट लेवल पर डिस्ट्रीब्यूशन के लिए प्राइवेट सेक्टर द्वारा भेज. ब्यूरो रिपोर्ट, प्रूडेंट.
मुख्यमंत्री काटकसरीचे उलयत झाल्यार पहिली 12 मंत्री जाय काय कितें ताचो विचार करचो, 3 मंत्री घेऊन काम करचे ना जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चराची कामां जावची ना। आदींच रिणाचे वजें ताकी भायर गेला, मगोचो फुडारी सुदिनाचो मुख्यमंत्र्याक सल्लो, बीजेपीच्या अध्यक्षान EDC खुर्ची आदी सोडची जाल्यारच लोक कोविड फंडाक आधार करूंक फुडें येतलो, परिस्थिती जाग्यार आयल्यार खंय मंत्रिमंडळ विस्ताराचो उपरांत विचार करचो। मुख्यमंत्र्यान म्हटला की खर्चाची काटसर करपाक जाय, तुमची खर्चाची काटकसर आणि त्यानंतर जर खरेंच लोकांनी डोनेशन दिवपाक जाय जाल्यार मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी करपाक जाय। पहिली म्हणजे सध्या कॅबिनेटात जे मंत्री असा त्यांचं काम ना, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि त्या प्राईम मिनिस्टरान म्हटलं की हाजे फुडें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो असा तो कमी जातलो आणि तो मुखार वचचो ना। त्या खातीर मुख्यमंत्र्यान पहिली इमिजिएट डिसिजन घेवपाक जाय की हे 12 मंत्र्यांचे मंत्रिमंडळाची आमकां आवश्यकता असं काय कितें। 1963 जेन्ना भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री झाले आणि त्यांना परिस्थिती आशिली त्यांना गोंय फक्त 3 जण चलयताले, भाऊसाहेब बांदोडकर, विसू करमली आणि टॉनी फर्नांडीस आशिल्लो। त्यानंतर 1967 भाऊसाहेब एंथनी डिसोजा आणि अच्युत उजगांवकर आणि त्यानंतर भाऊसाहेब अच्युत उजगांवकर प्रताप सिंग राणे आणि शशिकलाताई परत स्टेट मिनिस्टर आशिल्ली। आणि असे जर ते त्या वेळार अशा परिस्थितीत वता असताना गोंय चलोवं शकताले जाल्यार आता मुख्यमंत्री ते कित्याक चलोवं शकना। सेक्युरिटी कॅबिनेट मिनिस्टराची वेगवेगळी आसा, बाकीच्याकूय सेक्युरिटी दिल्ली आसा। PA एक गाडी घेऊन भोवता, PS एक गाडी घेऊन भोवता, अश्यो 4 गाडयो विथ ड्रायव्हर्स तांकां दिल्ल्यो आसा, त्यो विड्रॉ करपाची गरज आसा। तांकां लागता तें पेट्रोल, तांकां लागता दिता तो पगार, हे सगळे अन्नाधुंदी अशे जाल्ले आसा आनी ह्या वेळार ते सोसूं शकना। आनी सगळ्यांत म्हत्वाचो भारतीय जनता पक्षाचो जो अध्यक्ष आसा, पयले फावट गोंयांत EDC चेअरमन आसा, हे फस्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ भारतीय जनता पक्ष। ताणें स्वता जावन पयलीं रिझिग्नेशन दिवपाक जाय। पार्टीचे पदाधिकारी कमिशनाचेर आसा, NRI कमिशनाचेर एडवोकेट नरेंद्र सावयकर आसा, OBC कमिशनाचेर सतर्कर एडवोकेट आसा आणि ST कमिशनाचेर आमचो प्रकाश वेळीप आसा, आणि हे सगळे परत भारतीय जनता पक्षाचे पार्टीचे पदाधिकारी आसा। हे खंय तरी एक पार्टी उलयता हे करता हे अशें म्हाका दिसता, आणि त्या खातीर जे कमिशन्स आसा ती ताणें डिझॉल्व करची, सीज करची, वीथ ऑल फॅसिलिटीज तांकां दिले। आज पसून डॅट वाडत आसा, तर 100 कोटी 7 तारखेक घेतले, 13 तारखेक परत 100 कोटी घेता, आणि 100 कोटी जेन्ना तो घेता तेन्ना तो डेव्हलपमेंटा वापरता काय कितें हो प्रश्न आसा। आतां तर ताणें तो वापरचोच न्ही। सरकारान कम्युनिटी सर्वे कॅन्सल करचो, तो कम्युनिटी ट्रान्समिशनाक कारण जावं येता। अडकल्ल्या तारवटी गोंयकारां विशीं गोवा फॉरवर्डान राज्यपालाक निवेदन केला। सर्वेची कॅन्सल करची आणि ताजे येवजी आम्ही जे काल सजेस्ट केला की जे 7 पॉझिटिव्ह पेशंट्स, कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह पेशंट्स आयडेंटिफाय झाले आणि जे GMC आसात तांचे सरभोवतणी आणि तांचे सोयऱ्यांक टेस्ट करचे। दुसरे म्हणजे 8 मार्च जी डेट सरकारान फिक्स केल्या, त्यांनाच्यान भायले देशांतल्यान जे गोंयांत कोण आयल्या तांकां सरकारान ट्रेस करून तांची टेस्ट करची। आणि तिसरे म्हणजे जे कोण फ्लू लायक सिम्पटम्स घेऊन येतात हॉस्पिटलांनी ना जाल्यार आमच्या प्रायव्हेट क्लिनिकांनी तांचे टेस्टिंग जावचे। आमकां दिसता ही डोर टू डोर सर्वे म्हणजे डोर डिलिव्हरी जातली कोरोना व्हायरसाची। गोंयकार तारवटी आमचो डिमांड असो आहा गव्हर्नरा कडेन की तांणी सरकारा कडेन उलोवन वयर सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन उलोवन मुरमुगांव पोर्ट म्हणटा तो गोंयकार तारवट्यां खातीर डिसएम्बार्कमेंट पॉयंट म्हणून करचो, तांकां थंयच क्वारंटाईन करपाक जे कितें कायदो आहा ते भशेन करचे, पूण तांकां गोंयकारांक आमच्या गोंयकारांक गोंयचो सरकार हाडूंक सोदना काय कितें हो जो प्रश्न झाला, हाजेर एक रेझोल्युशन हाडचे। गीम आयलो तसो उबाळाचो पावस सुरू, गोंयभर वादळी वारें आनी वावटळी सयत गारो आनी पावस।
सत्तेरी वाठाराक सांजे वादळी वाऱ्यासयत नेटान पावस मारलो. वाऱ्याच्या नेटार झाडां घरदारांचे पत्रे उबून गेले. कांय वाठारांनी लायटीचे खांबे आणि वायरीचेर झाडां पडिल्ल्यान लायट गेली. शारांत पावसांतली नितळसाणीची कामां जावंक नाशिल्ल्यान चिखल झालो. उबाणांत कमी दाबाचो थळावो वादळी पट्टो जाल्ल्यान पावस मारलो म्हूण हवामान खात्याची सुत्रां सांगतात. अंदाज एक साडेपाचांक सुमार सामके झमझमीत वारें येवन सगळें धुवपा लागलें झाडां बिडां. म्हणून पळय जाल्यार आख्खो कोळो सकट झाडाचेर पडला माड. खंय म्हणटा हांगा गांवठान खांडेपार. कितले म्हणल्यार लॉस अशें जातले म्हणटा अंदाज 25,000 जातले लॉस. सगळे वासे कशे हाडल्या न्हू. आनी आनी खंय हांगा हे जाला हांगा फुडल्या घराचेर व्हडलो व्हडलो खानो. आंब्याचो खानो व्हडलो व्हडलो कांतालो. कोरोना लॉकडाऊनात गरीब गरजवंत मायग्रंट कामगारांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करूंक कितलेशेच एनजीओ आणि कंपन्या बरोबर फॉमेंदो रिसोर्सीस, ताज गोवा आणि सिद्धार्थ गोवान पेंगट बांधला. दिसाक हजारभर लोकांच्या पोटा पाण्याची व्यवस्था ह्यो कंपन्यो मिळून करतात. शुक्रारा प्रियोळा मतदारसंघात कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली. आमदार मंत्री गोविंद गावडे आणि फॉमेंदोचे अधिकारी आणि स्टाफ स्वतः वावुरतालो. गरज आसा तितले दीस कंपनीचो उपक्रम चालूच उरतलो.
1000 लोकांक आमी आज फूड पॅकेट्स कुकड फूड पॅकेट्स दिल्ले आसात. उद्देश एकूच आसा की आज हे मजूर जे आसात ते मजूर सबंद गोंया भितर वेगळे वेगळे वेवसाय फिल्डांत आज करून कन्स्ट्रक्शन फिल्डांत साफ सफाई फिल्डांत आज आपले सबंद गोंय निवळ करपाचो आज त्यांचो प्रयत्न जाल्लो आसा. आणि आमची तितली एक जबाबदारी जावन आसा हे सगळ्यांची एक काळजी घेवप, कारण जसे आमचे गोंयकार सबंद इतर राज्यांच्या सीमा भितर सुद्धा असतात तशेच तरेचे वेगळे वेगळे फोन आमकां वेगळे वेगळे आमदाराकडून येऊक लागले असतात की आमच्या वेगळे वेगळे राज्यातले लोक जे असतात त्यांची तुम्ही जबाबदारी घेवची, त्यांची तुम्ही कुयदाद घेऊची. म्हजे मतदारसंघात प्रियोळ मतदारसंघात वेगवेगळे 7 विलेज पंचायत असतात, त्या 7 विलेज पंचायतीची जबाबदारी पण फक्त फूड पॅकेट्स देऊनच नाही तर त्यांना आम्ही अनकुकड म्हणजे फूड ग्रेन्स जो असा राईस जो असा त्याचप्रमाणे आमचे डाळ जी असतात, मॅगी जी असतात, सॉल्ट जी असतात ती त्या त्याप्रमाणे आम्ही आज घरपोच केलेली असतात. तरी असताना आज फक्त हांगाच न्ही तर भोमा सारखेल्या तिवरे वरगाव सारखेल्या वळवई सारखेल्या भागांत सुद्धा आज या मायग्रंट्सची व्यवस्था आज आमच्या ह्या सगळ्याच्या माध्यमातल्यान आम्ही केलेली असतात. हांव इतलेच मागता की हो जो कोरोना व्हायरस COVID-19 जो सबंद जगा भितर आज हाहंकार माजलेलो आसा निसर्गाच्या देवताकडे हांव मागता की हो हांगसरूच थांबून मुखार जे सुरळीत जे जीवन जे आमचे आसा ते मुखार व्हरपा खातीर सगळ्यांचो देवदेवांचो तो आशिर्वाद हो खूब म्हत्वाचो आसा. आणि ह्याच दृष्टिकोनातल्यान सबंद गोंयकारांक हांव आव्हान करपाक सोदतां की कृपा करून थोडंसो सेफ डिस्टन्स दवरचे आणि आपले जे घरांत राहून तुमची जशी जाता तशी तुम्ही काम करचे जेणेकरून कसलीच तरेचो प्रसंग कसलोच तरेची वायट घडवणूक किंवा हो कोरोना व्हायरस जो असा त्याच्या संदर्भात कोणाक लागवण जावची नाही. ये जो अभी यहाँ हो गया और दूसरा जगह पे भी जाके हम लोग ये डिलीवरी करते हैं. 800 पैकेट लाया था और यहाँ पे आई थिंक अराउंड 300 हो गया और जगह पे जाके और 500 बचा है एंड सब दे गए. हर दिन एक एक जगह पे हम लोग ये कर रहे हैं. कल कलंगुट में किया था आज ही. राज्यात 144 जमावबंदी कलम लागू असताना चोरयां सोऱ्याक मात उणाव ना. कुट्टाक बसतल्यांक रेस्टॉरंट बार्रांची दारां चोरयां उक्ती. वास्को पुलिसांनी शुक्रारा कुट्टाक बशिल्ल्या 6 जाणांक उखल्ले धरल्यात. तातूंत खंय एकलो RTI एक्टिविस्टय आसा. आमकां आज आमच्या वास्कोच्या DYSP'न STPO वास्कोन इन्फॉर्मेशन पासन केलें की वास्कोन एक महाराजा हॉटेल आसा आणि ते रेस्टॉरंट चालू असा म्हणून सो आम्ही फटाफट ते प्रोसिड झाले आणि भितर वतकच पहिले रेस्टॉरंटान एका टेबलाचे 3 जण बसून आशिले पण त्यांच्या टेबलार काय तसे टेबल्स काय नाशिले पण दे वर डुईंग सम रायटिंग ऑफ सम रजिस्टर्स. त्यांना विचारलं जाल्यार त्यांच्यानी सांगले की दे आर नॉट द स्टाफ ऑफ द हॉटेल. परत तसे पुढे रेस्टॉरंटचे अनेक टेबल चेक केले जाल्यार थंय एक मनीस बशिल्लो आशिल्लो आणि त्याच्या टेबलार ब्लेंडर्स फ्रायडाची बॉटल एक ग्लास फूल भरिल्लो आणि स्नॅक्साचे प्लेट्स आशिले आणि त्याच्या सायडीक एक सोडा बॉटल घेऊन ते दिवकर म्हणून एक सोशल ॲक्टिविस्ट आणि जेव्हा आम्ही त्या मनशाक बारकायेन पळयतकच तो आपला सड्यावेलो बाबुराव रिवणकर असं आयडेंटिफाय झालो. सो आम्ही त्यांना हाडले असा पोलीस स्टेशनात आणि सध्याची 188 ऑर्डर जी प्रोमुलगेट झाली असा त्याच्या वायोलेशन केला म्हणून ते हॉटेल ओनर आणि जे बाकीचे रेस्टॉरंटांक बसून जायनाशिले कारण दे माईट बी अ पार्ट ऑफ द चेन इन स्प्रेडिंग द व्हायरस सो त्यांना आम्ही हाडल्या आणि त्यांच्या 188 प्रमाणे ॲक्शन घेतलं.
कितले जणांक वन इटेट करते टोटल द ओनर ऑफ द हॉटेल डेट इज वन मिस्टर कुलकर्णी आणि ते तीग जण बसून ते रजिस्टर्स बरयताले ते आणि द वन वर सिटिंग विथ अल्कोहोल आणि तो दुसरा त्याला सोडा घेऊन तुमचे नाव म्हणजे बाबूराव रेवणकर दामोदर दिवकर कशी असं तो दामोदर दिवकर म्हणतो सोडा घेऊन आणि बाबूराव रेवणकर वॉज सिटिंग अँड हॅव्हिंग अल्कोहोल विथ स्नॅक्स. कोरोना लॉकडाऊनात हजारांनी गोयकार तारवटी अडकल्यात क्रुझांचेर, मात तांचे वेल्यान बाणावलेचो आमदार चर्चिल आणि गोवन सिमेन असोसिएशन ऑफ इंडियाच्या सचिवाचे वाजले. चर्चिलान बाजारात मारपाची धमकी दिली म्हणून कुंकळे पोलिसांकडेन कागाळ. चर्चिल म्हणटा असल्या कागाळीचे कोत ना. किती झाले, पयर एक व्हिडिओ व्हायरल झाला आमगेलो, डिक्सन वाज, कॅप्टन वॅन्झी वेगस आणि हांव एक व्हिडिओ केल्लो. हांवें चर्चिला रिप्लाय दिली की आमगे एसोसिएशन पड्या इट इज नॉट इलिगल एन्ड दीस एसोसिएशन गोवन सिमेन्स एसोसिएशन ऑफ इंडिया इज अ एसोसिएशन नॉट अ ट्रेड युनियन. सो वी हॅव बाउंड्रीज ओनली इन गोवा एन्ड वी आर फायटींग फॉर द कॉजीस ऑफ द सी फेरस सिमेन ऑफ गोवा. आमगे हे सगळें लिगल आहा आणि हे एसोसिएशन इलेक्टेड मेंबर्स इलेक्ट जाणे ते प्रेसिडेंट सेक्रेटरी इतले म्हणून तो म्हणा लागलो तो गांपो नागूड करून रस्त्यावर मातो म्हणू लागलो. फोनाचे होय फोनाचे फोन माल तर आम किती आम तारोट्या पासून कुताय कित कुताय ते आमचे पर्सनल काय ना हितू. आता एम एल ए जाऊन धमकी दिता इट्स अ बीग ऑफेन्स इज अ बीग ऑफेन्स सो प्लीज डोंट डू दीस. आम्ही तारोट्या हाडपा रेडी आहे तूंही रेडी आहे सगळे एकठांय जाया ऑल 40 एम एल एज एकठांय जावन आम मुखार सोऱ्या न्हू लोकां हाडपाक जावं आमगे तारोट्या भाव आहाय ते भायर आहाय ते जावं फॅमिली ज्यो आहाय त्यो तेंकां एक फेअर जाला हाडले हाडपा लाय ते इंदेसून फ्लायट वयताय आनी तेंगे सिटीजनां ते वताय पूण आमगे गोंयकारां हाडपाक इंडियन सिफेरस हाडपाक कितें इश्यू आहा. आमगे सेक्रेटरीन तेणे आमगे एसोसिएशनाक कळयलें आमगे कमिटी कळयलें आपणें एक थ्रेथनींग कॉल दिला म्हूण. सो एज अ प्रिकॉशनरी मेजर द कमिटी हॅज डिसायडीड टू गीव अ पुलीस कंप्लेन फॉर हीज प्रिकॉशन फॉर हीज सेफ्टी ऑफ हीज लायफ एन्ड फॉर हीज फॅमिली. सो हे आमी एक आमगे एस पी कळयलां आनी आमी ताका एक लॅटर सबमीट केल्या. हाजेर विचारपाक प्रुडंटान चर्चिलाक गाठलो. चर्चिल म्हणटा जाय तितल्यो कागाळी करून बाब साबियो तेन मग तुझे एस पी को कंप्लेन केला की तू तेगे सेक्रेटरी कितें तरी प्रयत्न केलो आनी म्हाका म्हणजे सांगिल म्हण. हॅलो हय अरे ते शंभर कॉम्प्लेन करू रे हय ते कॉम्प्लेन हांव दिना रे बिना. ओके ओके प्रुडंटा खातीर सावियो डायस. लॉकडाऊन कर्फ्यूत ख्रिस्तांवाचो गुड फ्रायडे चल्ला. येशू ख्रिस्ताक खुर्सार मारलो तो हो दीस. मंडे थर्सडे उपरांत गुड फ्रायडे, तीन दिसां उपरांत येशून दोळे उगडले ते आयतारा इस्टराक. लॉकडाऊन आशिल्ल्यान गोंयांतूय इगर्जींनी मिसां जाली ना. ख्रिस्तांवाचो घरचे घराच गुड फ्रायडे. तुमकां सगळ्यांक देवाचे काकुटीन भरलेलो दीस ज्या दिसाक जेजून खुर्सार तीन ओळां उमखाडले उपरांत प्राण सोडलो ताचे खुशींतलें रगत आनी उदक व्हांवलें आनी संवसाराची सोडवण जाली वेदोळ्ळो निमाणो शुक्रार आमी समरमताना काकुटीचो दीस देवाच्या मोगाचो दीस आनी सोडवणीन भरलो दीस हांव तुमकां सगळ्यांक हांव दितां. 2020 वर्सां फाटीं जेन्ना जेजूक खुर्सार खिळायलो आख्या संवसाराचेर काळूख पडलेलो तेच भाशेन आज आख्या संवसाराक हो काळूख पडलेलो कसो आमकां दिसता. जेजू आमकां भरोसो दिता ह्या रोगाक आमी भिवचे न्हय. वो रोग आमकां आमचे खातीर आयिल्लो आहा. वो रोग आमकां देवाशी ओडून हाडटा. वो रोग आमकां कितें तरी शिकयता. देवाचेर आमी भरोसो दवरचो. जेजू आमचे खातीर मेला देखून आमी कोणाकूच भिवचे न्हय. जेजू आमचो सांगता खा. Thank you.
तुम्ही पळतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट.